नमस्कार मित्रांनो निवडक उद्यमीची शुक्रवारची मिटिंग थोडस निवडक उद्यमी काय हे जाणून घेऊया तर हा एक निवडक उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे उद्दिष्ट व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं तसेच खास करून मराठी समाज जो व्यवसाय इतका तितका अग्रेसर नाही त्यातील उद्योजक मंडळींना की व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स उपलब्ध व्हावा याचा अर्थ ग्रुप फक्त मराठी समाजाकरताच आहे असं मात्र नव्हे कार्य कार्यपद्धती व सभासदत्व निवडक सभासद दर शुक्रवारी रात्री आठ ते नऊ या वेळात ऑनलाईन भेटतात कोरोना काळाच्या आधीपासूनच ऑनलाईन मिटिंग होत आहेत अकरा डिसेंबर दोन हजार ला मुळात न्यूचा जम्मस या संकल्पनेतून झालाय मेंबर उद्योजक किंवा इतर उद्योजक प्रत्यक्ष झेलत असलेल्या अडचणी नजरेसमोर ठेवून चर्चा केली जाते तसेच बिझनेस एका वरच्या पातळीवर निर्णय याकरता आम्ही आयडिया देखील काही शेअर केल्या जातात यात आठवड्यात एक मिटिंग ऑनलाईन असते तर व्हॉट्सअप ग्रुप मार्फत विविध चर्चा होत असतात यातून उभे राहतात प्रश्न प्रेरणा इत्यादी व पाठोपाठ ऑनलाईन मिटिंगमध्ये चर्चेला जाणारा विषय या व्हॉट्सअप ग्रुपची जर तुम्हाला वार्षिक जर मेंबरशिप घ्यायची असेल तर मेंबरशिप फी आहे तीन हजार पाचशे रुप चाळीस रुपये याचं कारण आपल्या बदल घडायला तशा मानसिक आणि त्यांच्याशी चर्चा करायला लागते तर निवडक उद्यमी हा अत्यंत योग्य फक्त निवडक उद्योजकांचा समूह आहे काही प्राथमिक बाबींची पूर्तता केल्यावरच सदस्य होत आहे ते फक्त ऑनलाईन मिटिंग अटेंड करायची असेल तर मात्र सभासद होण्याची गरज नाही प्रत्येक शुक्रवारची मिटिंग तसेच त्याचे विषय आपल्या व्हॉट्सअपवरती मिळण्यासाठी मला या नंबरवरती फक्त मेसेज करा सहाशाकडे टाकायची गरज नाही कारण ते आता लागू नाही आहे तुम्ही पाठोपाठ लिस्टला सबस्क्राईब व्हाल असं काही नाही परंतु तुम्ही पाठवत जाऊ शकता आपले लवकरच ते डिस्क्रिप्शन आहे ते सुद्धा मॉडिफाय करणार एडिट करून तर वेळी आपण काय केलं होतं की आपण थोडंसं एक तीन आठवड्यापासून बदल केला आहे की जे नवीन उद्योजक असतात त्यांचं प्रमुख तीन गोष्टी सगळं हे फिरतं असं आमच्या लक्षात आलं एक उद्योजकीय मानसिकता आहे नंतर त्यातला अर्थकारण म्हणजे सगळा पैसा हिशोब आणि तोट्यात तो, सॉरी फायदा कसा अनावगणित हे आणि अजून म्हटलं की मार्केटिंग म्हणजे याच्याकरता मार्केटिंग आणायचं तर गेल्या गेल्याच बरोबर ना निशान गेल्याच आपण गेल्याच वेळापासून सुरुवात केली ती की प्रथम काय प्रश्न पडतो आम्हाला लक्षात आलं काय काय असे स्टडी करताना की जी उद्योगाची प्रेरणा असते ना ती प्रेरणा म्हणजे आयडिया राहते आणि नंतर काहीतरी मध्ये हरवून जातं तर कशा प्रकारे आपण व्यवसायात आलो हे आम्ही जरा वेळी शेअर केलं होतं त्यातून लक्षात आलं की अगदी प्लॅनिंग करून असं कोण आलेलं नाही आहे योजना करून कोणीच धारणकर त्यांच्या घरात धंदा होता म्हणून आले दोषींचा पण घरातच धंदा होता म्हणून ते आले राजूरकरांनी रागातून धंदा सुरू केला आ, नंतर निशांत आणि मी आम्ही सुद्धा अपघाताने व्यवसायात आलोय स्मिताचं माहिती नाही स्मितानी पण जॉब सोडला आणि मग धंदा केला सूर, बिझनेस सुरू केला असं तर साधारणपणे असं सगळं आहे काही लोकांनी पार्टिसिपेट केलं काही काही के लोकांनी पार्टिसिपेट नाही केलं त्यामुळे कळलं नाही आपल्याला विषय काय तर नंतर चर्चा पण झाली होतीच्या आधी नंतर अशी व्हॉट्सअपवरती पण आमची चर्चा झाली होती याच्यावरती बऱ्यापैकी तर याच्यानंतर एक कळलं की हे कसं काय मग त्याच्यातनं पुढचा प्रश्न असा उभा राहिला की माझा धंदा करायच्या आधीच फक्त एक आयडिया असेल डोक्यात वेगवेगळ्या प्रकारची जसे राजूरकरांच्या डोक्यात आयडिया असेल की डाबर कंपनी मला असं म्हणली काय मला काढलं की मी माझाच करतो चला हे थोडासा जीदवरती होऊन नाही हट्टीपणाने आपण केलंय समजा निशांतनी वडिलांचा धंदा चला करून म्हणून केला असेल नाही की नाही दोषींनी दु पण घरचं दुकानदारी म्हणून केलंय मी असंच पडलो मी सांगितलं ना तुम्हाला मला करायचं काय वेगळंच होतं आणि मला ते नाही करायला म्हणून मी असं व्यवसाय केला आता असं माझं लक्षात येत तर आ, ही प्रेरणा जी मिळते त्याच्यानंतर आपण अनेक वेळा बघतो की आपण जातो आणखीन मग साधारणपणे मी काय केलं सांगतो मी गेलो मग फायनान्शियल कडे गेलो त्यांनी एक बॅलन्स शीट बनवून दिली ती बँकेत दिली मी बँकेने कर्ज दिलं मग सीसी दिली लोन दिली असं झालं बरं काय तर काय सीसी काय लोन काय आहेच मला मी याळाच होतो जरा स्पष्ट सांगायचं सगळे असतील असं नाही परंतु सुद्धा बरेच वेळा दिसताना दिसतं की लॉर्ड ऑफ एन्थ्यूज म्हणजे एन्थ्यूज खूप आहे त्याच्यामध्ये पण विजडम कमी आहे तर याच्याकरता काही निकष याच्यात आणता येतील का आपल्याला असे की हे असं 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 पाहिलं की हा व्यवसाय परफेक्ट झाला बाबा की उदाहरणार्थ मला एका व्यावसायिकाच्या बाबतीत असं दिसलं की त्यांनी सायकलच त्यांनी बिझनेसची केलेली नाहीये बरोबर ती बिझनेसची सायकल पूर्ण न केल्यामुळे झालं असं की त्याच्यातलं एखादं मशीनच त्यांचं राहून गेलं जायचं मग ते सीसी मधून पैसे फायनान्स करून केले आता सीसीच नाहीये काम करायला मग अडचण आहे त्याला व्यवसाय असं झाले तर हे असं होऊ नये किंवा याच्याकरता काय आपण निकष काही करता येईल हे फक्त आठवणीत आपल्या अनुभवातून आपण बोलायचं हा असं आपला हा सगळा विजय आहे तर प्रत्येकाने आपल्या अनुभवातनं हे बोलायचं की माझाच धंदा जर मी परत केला असता तर मी काय त्याच्यात निकष पाहिले असते काय साधारण काय पाहिलं असतं कसं मोकळेपणे चर्चा करूया पहिली तर जरा सुरुवात करू सगळे व्हिडिओ बंद करून बसतात त्यामुळे काय होतं की मग ते काय भिंतीची चर्चा केल्या की वाटते असं वाटतं की दुसरं काम करता करता हे लोक करतात का असं थोडस वाटायला लागलंय आता तर व्हिडिओ जरा तुमचे चालू केले तर बरं होईल असं मला वाटतंय बहुतेक कोणीच नाही वाटतं बहुतेक आपण दोघे असं असं शक्य आहे <laughs> कात्रे तर कात्रे झाले पारखी आले अस्मिता <laughs> पण आली माइकवाले आधी तिने काय संपच पुकारलेला आहे तिने व्हिडिओचा असो तर हु विल टेक द लीड काय वाटतंय स्मिताकडनं मला खूप अपेक्षा आहेत कारण ते व्यावसायिक क्षेत्रातले ना तर ब्रेकिओम पॉईंट वगैरे आपण जे म्हणतो ना नेहमी तर ते ब्रेकिओम पॉईंट जर मला असं वाटलं बरं का स्मिता की ब्रेकिओम पॉईंट जर आपल्याला काढता आला नीट साध्या भाषेत जर सांगता आला आपल्याला तर खूपच सोपं गणित होऊ शकतं नीट समजून है ना असं वाटतंय तर वॉट इज युअर ओपिनियन काय तुला वाटतंय कात्रेश्वर नंतर बोलतील वगैरे आपण बघूया माझा हो माझा जो व्यवसाय आहे ना माझा स्वतःचा त्याला कॅपिटल लागत नाही त्याला बुद्धी हेच कॅपिटल आहे त्यामुळे तिथे ब्रेक इव्हन किंवा बाकीच्या गोष्टी अप्लायच होत नाहीत कारण तुम्हाला माहितच आहे की ह्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग नाही स्टॉक नाही डेटर्स नाही एक नाईन्टी पर्सेंट वरच चालतो त्यामुळे तिथे ह्या कन्सेप्ट लागतच नाहीत आता दुसऱ्या धंद्याकडे येऊ ते म्हणजे दुकानदारी सो दुकानदारी जेव्हा चालू केली तेव्हा आमच्याकडे काही पैसे नव्हते नव्हते म्हणजे बिलकुलच नव्हते तर पण स्वप्न होत तर मग असं केलं की ओळखीतल्या लोकांशी बोलायचं आणि त्यातल्या ज्यांना कोणाला कॉम्प्युटर हवा असेल आता दुकान काढलं हे आम्ही अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णवच्या शेवटी किंवा अठ्याण्णव काढलं तर कम्प्युटर घेत होते तेव्हा सगळे लोक तर त्यांच्याशी बोलायचं आणि आमच्याकडून घ्याल का आणि ह्या पद्धतीने जर आमच्याकडनं घेणार आहेत असं ठरलं तर त्यांनाच थोडासा ऍडव्हान्स मागायचा आणि मी आणि मयुरेशने मिळून दोघांनी खिशातले थोडे थोडे पैसे त्यात घातले होते आणि मग ऍडव्हान्स थोडा घ्यायचा डिलिव्हरी झाली की उरलेले पैसे त्यांच्याकडनं मिळायचे जवळजवळ पहिली दोन वर्ष ह्याच पद्धतीने धंदा केला आणि तो काही वाढतही नव्हता पण एवढच आहे की असं केल्याने ऍटलिस्ट आमच्यावर कर्ज नव्हतं आणि आम्ही तोट्यात गेलो नाही दोन वर्षात कळलं की नोकरी शोधायची गरज नसणार आहे आपल्याला आणि आता हेच पुढे आपण लाईफ टाईम करू शकतो आणि मग तिथे बँकेमध्ये अप्लाय केलं सो तोपर्यंत तो थोडासा दाखवायला स्टॉक होता आणखीन बँकेतनं थोडंसं लोन मिळालं आणि मग अशा पद्धतीने बिझनेस चालू केला प्रायमरीली आमच्या व्यवसायात लागतं ते वर्किंग कॅपिटल लागतं कारण स्टॉक घ्यायचा असतो स्टॉक कधी खपेल माहिती नसतं त्यामुळे स्टॉक करून ठेवावा लागतो त्यामुळे थोडंसं वर्किंग कॅपिटल लोनच लागतं आम्हाला बाकी फिक्स्ड ऍसेट आम्ही खूप आधी बिल्ड नाही केल्या रेंट वरती चालू केलं त्यामुळे दुकान विकत घेण्यासाठी किंवा असे जे पैसे अदरवाईज लागले असते ते आम्हाला नाही लागले त्यामुळे सुरुवात आमची अशी एकदम लाखो नाही झाली आता ब्रेक इव्हन या पॉइंट कडे येऊया ब्रेक इव्हन मध्ये आपण काय करतो की आपलं पर युनिट जे काही एक कॉस्ट आहे रा, पर युनिट सेलिंग प्राइस आहे मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ युनिट सोल्ड असं करून आपण एक त्याचे सेल्सची ची फिगर काढतो त्याच्यात न काही करून आपल्याला धंदा जे चांगला चालो वाईट चालो धंद्याला हे खर्च येणारच आहेत असे जे खर्च आहेत ते फिक्स्ड कॉस्ट तर आणि दुसरे जे आहेत ते व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे आता आमच्या धंद्याचं जर मी सांगायचं असेल की रेंट मला द्यावच लागणार आहे धंदा चांगला चालू दे किंवा एकही एक कस्टमर नको यायला तर ही आमची व्हेरिएबल कॉस्ट झाली आणि सॉरी ही आमची फिक्स्ड कॉस्ट झाली आणि जेव्हा आम्ही स्टॉक घेतो आणि तो स्टॉक एखाद्या कस्टमरला विकतो तेव्हा तो स्टॉक विकत घेणे आणि तो, तो विकण्यासाठी करायला लागणारे खर्च असतील जसे की परचेस करताना काही टेम्पोचे चार्ज द्यावे लागतील किंवा स्टॉक करून ठेवला तर जेवढे दिवस पडून राहील तेवढे दिवस त्या वर्किंग कॅपिटल वरती बँकेला थोडस व्याज द्यावं लागेल किंवा फोन करायला लागतील डिलिव्हरी चार्जेस असतील तर या आमच्या व्हेरिएबल कॉस्ट आहेत तर ह्या व्हेरिएबल कॉस्ट ज्या आहेत त्या त्यातनं मायनस करायच्या आता हे पहिला एक लेव्हलचा आपला प्रॉफिट येतो म्हणजे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट हे जे येतं तेवढं तरी आपल्याला मिनिमम पॉझिटिव्ह मध्ये आलंच पाहिजे प्रत्येक डील ला प्रत्येक कॉम्प्युटर मी विकते तेव्हा तेवढा तरी माझा खर्च भरून निघालाच पाहिजे नंतर मला जेव्हा मोठी कॉस्ट मोठी ऑर्डर येईल तेव्हा बाकी फिक्स्ड कॉस्ट मी त्याच्यातनं भरून काढेन मग आता माझ्या सेल्स मधनं व्हेरिएबल कॉस्ट केल्या काढल्यावरती जो एक लेवल चा प्रॉफिट येतो इंटरमेजरी प्रॉफिट म्हणू हा हा काही माझ्या खिशात जाणार नाहीये सो ह्या इंटरमेजरी मार्जिन मला जे मिळालं कॉन्ट्रीब्युशन म्हणतो आपण त्याला त्या कॉन्ट्रीब्युशन मार्जिन मधून आपण फिक्स्ड कॉस्ट काढली आणि फिक्स्ड कॉस्ट सुद्धा जेव्हा काढली आणि तरीही पॉझिटिव्ह मध्ये राहिलं तर आपण त्याला म्हणतो की प्रॉफिट झाला आता ब्रेक इव्हन मध्ये काय की नो प्रॉफिट नो लॉस आहे तर निदान ब्रेक इव्हेंट पर्यंत आपण पोहोचाव म्हणजे मग निदान लॉस मध्ये आपण जाणार नाही तर अशा टाइपची ब्रेक ची कन्सेप्ट आहे आणि आम्हाला ती चांगल्या पद्धतीने लागू करता येते मग प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हे काढायचं की आपण साधारण किती सेल्स करतो आणि किती सेल्स केल्यानंतर आपल्याला नो प्रॉफिट नो लॉस येईल हे रकमेमध्ये काढायचं अमाऊंटमध्ये की समजा असं आहे की मला चाळीस लाखाचा सेल केला की मग मी ब्रेक इव्हन ला येते म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस ला येते मग आता पहिले मार्केटिंग एफर्ट मला काय करायचे की साधारण पहिल्या दोन अडीच महिन्यामध्ये मला चाळीस लाखचा सेल हिट करायचा आहे ते केल्यानंतर मी एक छोटासा ब्रेक घेऊन वेकेशन घेऊ शकते आणि त्याच्यानंतर आता उरलेले जे साडेआठ नऊ महिने माझ्या हाताशी असतील तर तेव्हा मी माझ्या प्रॉफिटकडे कॉन्सन्ट्रेट करू शकते सो so, सुरुवातीला मी काहीतरी ऑफर्स देईन एक्स्ट्रा काम करीन किंवा हे सगळं सुरुवातीला करीन आणि नंतरची स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी असू शकते सो so, आम्ही या पद्धतीने याच्याकडे बघतो की काही करून पहिले चाळीस लाख जे आहेत ते लवकरात लवकर हिट झाले पाहिजेत म्हणजे आता या फायनान्शियल मध्ये आपण नक्की तोट्यात जाणार नाही तेवढं एन्शुअर झालं म्हणजे आता डोक्यावरच प्रेशर उतरलं आता पुढचा धंदा एन्जॉय करायचा असं जास्तच बोलले मी नाही नाही चांगलं बोलली असं नाही हे अपेक्षित आहे हेच अपेक्षित आहे मला फक्त विचारायचं काय आहे की हाच जर व्यवसाय आहे आता तू पहिले दोन वर्ष तुम्ही केलात ना आणि नंतर मग केलं हे योग्य असं मला वाटतं पहिले थोडा करून बघायला पाहिजे व्यवसाय आणि मग पुढचं आपण कर्ज बिर्ज काय असेल ते करावं पण हे जर अजून अधिक डोळसपणे जर करायचं असेल तर तू काय करशील हाच व्यवसाय अधिक डोळसपणे मी केलंय चुकीचं नाही म्हणत आहे मी कर प्रश्न करू का चाळीस लाख रुपये समजा किती वर्ष होत आहेत ते समजा असं हे जस्ट आपल्याला ह्याच्या अनुषंगाने येणारे प्रश्न लोकांसाठी उलगडायचे आहेत म्हणून की जे तीन वर्षापासून चाळीस लाख करताय चाळीसला कि एक रँडम फिगर टाक हा रँडम फिगर पण एक हायपथेटिकल एक्झाम्पल टू थाउजंड ट्वेंटी चाळीस करत होता ट्वेंटी वन ला चाळीस ट्वेंटी टू ला चाळीस तर कर, आता तो पन्नास किंवा साठ करायचा असेल आणि जर तुम्हाला कोणीतरी सांगितलं की तो तर पुन्हा सुरुवातीपासून तयारी कर करायची हा व्यवसाय केलाच नाही असं समज आणि आता तुमच्याकडे हा एक्सपिरियन्स पण आहे की तुम्ही सुरुवातीला जर पहिल्यापासून करणार असला असता तर काय बदल केले असते खर सांगायचे तर बदल जास्त नसते केले कारण असं काही आमचं खूप प्लॅनिंग जरी नव्हतं तरी म्हणजे अशा या स्केलला आम्ही ग्रो होऊ हे आम्हाला आधी माहित नव्हतं पण तरी म्हणजे आम्ही नेहमी सावधपणे विचार करून करूनच पावलं टाकली ना मला म्हणून ते जे की चाळीस तीन वर्ष करत तर मला ही ग्रोथ एक्सपेक्टेड असते तर ह्याच्यापेक्षा पुढे जायला की माझी लाईन समजा चाळीसच्या ऐवजी साठ व्हायला पाहिजे असेल आणि तुम्हाला आता संधी दिली की टाइम काळाची पावलं मागे परतवली आपण पाच सात दहा एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला गेलो अनुभव तोच आहे आता तुम्ही बेस लाईन समजा साठ धरून तुम्हाला करायचंय तर तुम्ही अजून काय बेगर केलं असं म्हणते अजून काय बेटर प्लॅनिंग बेटर रिसर्च बेटर मार्केटिंग नाही मी थोडस अजून मी अजून बेसिकली जातो थोडस बरं का स्मिता अगदी मी परत तुझ्यासारखं नाही बोलत आता ग्रोथचं नाही म्हणत एकच एक, एक मिनिट कोणीतरी बेल वाजवली मला एकच एक मिनिट द्या हो ये, ये। हॅलो काय झालं बेलच ए तू उघडलंस का दार ओके okay. मला काय म्हणायचंय अजून थोडस बेसिकला तुम्ही थो ग्रोथचं म्हणतोय निशान म्हणतोय तुझ्या धंद्याचा रेफरन्स म्हणतो मी असं म्हणतो की एक थर्ड पार्टी माणसाने जर कॉम्प्युटरचं चालू सा केलं तर त्याला तू छोटेस काहीतरी बदल तुला वाटले असेल ना छोटेसे बदल जसं तू म्हणलीच होता मगाशी की दोन वर्ष आम्ही स्टॉक केलं हे केलं ते केलं त्यात मग दोन वर्षानंतर बँकेकडे नेताना थोडं डोळसपणे केलं की आम्ही बऱ्यापैकी टाइट फिस्टेड आहोत दोघही त्याच्यानंतर फिक्स्ड जे एक्सपेन्सेस आहेत ते डोक्यावर उगाच बोजा घ्यायचा नाही या पद्धतीने आम्ही बऱ्यापैकी काम करतो आणि तेव्हाही करत होतो मग तेव्हा काय करायचो की मी आणि मयुरेश दोघही आमच्याच धंद्यात काम करायचं आवाज कमी काय होतो एवढा स्मिता है ना कमी होतो थोडासा आवाज नाही येतोय तसं काय नाही अडचण चालू सॉरी सॉरी साईड नि वाढवू का व्हॉल्युम नाही राहू दे चल ठीक आहे बोल तू फ्लो नको तू ब्रेक करू ओके okay. हा तर मी काय म्हणत होते हा म्हणून मी म्हणतो टाईट पिस्टेड आहात हा 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 आणि फिक्स्ड कॉस्ट खूप डोक्यावर घेऊन ठेवायच्या नाहीत अशा पद्धतीने आम्ही पहिल्यापासून ठरवलं म्हणून दुकान आम्ही विकत घेण्याचा विचार केला तो दोन हजार अकरा मध्ये केला जेव्हा आम्हाला हे कळलं की आता याचे ईएमआय फेडणं हे आपल्याला व्यवस्थितपणे परवडणार आहे तोपर्यंत आम्ही दुकान भाड्याचंच ठेवलं ते सुद्धा मध्यवस्थित ठेवलं पण आकाराने लहान ठेवलं म्हणजे रेंट असंच ठेवलं की आपल्याला परवडेल जे रेंट मुळे उगाच खूप प्रचंड डोक्याला ताप झाला असं ठेवलं नाही आता याची दुसरी बाजू म्हंटली तर कोणी असंही म्हणू शकेल की आम्ही अशी आकाशातूनच झेप घेतली नाही वगैरे अरे काय करायचं त्याच्याबद्दल बोलतच नाही त्याच्याबद्दल बोलतच नाही आपण कायमच बोलत असतो येस उलट असं बोलतोय आपण की काय होईल पर काहीतरी बोलतात पारखी सर तुमचा काहीतरी प्रश्न आहे असं दिसतंय बोलायचं प्रश्न नाही मगाशी स्मिताने असं म्हणलं की माझ्या धंद्यामध्ये काही एक्सपेन्सेस नाहीये जो आहे तो सगळा प्रॉफिट आहे जो आहे तो सगळा रेव्हेन्यू आहे त्याच्यामध्ये एक्सपेन्स काही नाही आहे त्यामुळं त्याला बुद्धी हे म्हटलं नाही तू असं पण म्हणलीस की एक्सपेन्सिस नाही हे मला पण आठवते एक्सपेन्सिस फारसे नाही आहेत त्याला तर मला पण हाच सुरुवातीला म्हणजे मला पण हाच प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम म्हणण्याच्या माझ्याकडे पण तेच आहे की त्याला काहीच एक्सपेंस नाहीये म्हणजे फक्त काय जाण्याचं येण्याचं पेट्रोल किंवा एवढंच आहे तर हा मला पण होता की मग मी कस्टमरला काय चार्ज करायचं आणि मी करतोय ते बरोबर करतोय की नाही मग मी असं एक एका एका वेळेला ठरवलं की आपण काहीतरी आपला पर आवर रेट ठरवला पाहिजे तर मी आधीच्या जवळ तिथं पर आवर म्हणजे आवर्ली बेसिसवर बिलिंग व्हायचं जसं मी पण ठरवलं की माझा आवरली रेट काहीतरी असावा आणि त्यानंतर मी माझी आवरली रेट ठरवले आणि मी जेव्हा एखादं ऑर्डर करतो जेव्हा एखादं कोट करतो तेव्हा मी माझा आवरली बेसिसवरती एक रेट काढून तो कोट करतो आणि जेव्हा पैसे येतात ना त्यातले तेवढे पैसे मी माझ्या पर्सनल अकाउंटला बाजूला काढतो आणि आणि ते ठेवतो त्यामुळे आता काय झालं की आता अदरवाईज काय होतं की वर्षभरात एक लाख झाले तर ते दिसायचे की एक लाख तसंच प्रॉफिट तसंच पडलं म्हणजे मी एवढा मोठा धंदा केला पण आता असं दिसतं की नाही नाही मी एक लाख धंदा केला तेव्हा फक्त पंधरा हजारच मिळाले मला कंपनीला पंधरा हजारच मिळाले त्यातले मला पंच्याऐंशी हजार मिळत कारण तो माझा कॉस्ट आहे इफ पंच्याऐंशी हजार माझी सॅलरी येते याच्यातली तर असं करत मग आता दिसायला लागलं की अरे एवढा धंदा केला आणि मला पंधरा हजार मिळाले मागच्या महिन्यात ऍज अ कंपनीला पंधरा हजारच मिळाले असं केल्यामुळे मग हळूहळू मला असं वाटायला नाही आता पंधरा हजार नाही मग काय मागच्या महिन्यात पंधरा हजार मिळाले आता या महिन्यात आपल्याला वीस हजार मिळाले असं ते हळूहळू हळू सुरू झालं हा याला पे युअर सेल्फ फर्स्ट असं म्हणतात आणि आपणच आपले एम्प्लॉई असलो असतो तर आपण आपल्याला सॅलरी घेतलीच असती त्याचप्रमाणे मी जेव्हा माझ्या थोडस मध्ये इंटरफेअर करतो आपल्या विषयापासून भरकटू नये म्हणून तुमचं बरोबर आहे सगळं कस काय माहिती माझं मी घरात हा धंदा विषयच नाहीये हा जेव्हा एका स्टेजला नेतो ना आपण जेव्हा बँकेकडे जातो आपण स्मितानी जो सांगितलं की पहिले दोन वर्ष तिने भाड्याच्या चालवला राईट आणि नंतर जेव्हा बँकेकडे झालो तेव्हा आपण सिरियसली धंद्याकडे बघायला लागतो हम्म आपण कर्ज देतो म्हणजे काय व्हॅलिडेशन झालं की आपल्या धंद्याचं गणित जमत आहे आपल्याला बरोबर मग त्यावेळेला काय करायचं हा आपला विषय आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आपण कन्सल्टन्सी बिझनेस जरी करत असू तरी आपले खर्च फिक्स असतात असं नाहीये आपला पगार आपण काढलाय का त्यातनं बाजूला आपण काढलेलं नाहीये आपले ऑफिस एक्सपेन्स बाजूला काढलेत का आपण काढलेलं नाहीये आपले बाहेरचे खर्च आपण धरले का कन्व्हिन्स तर हे असतात बरं का खर्च हे आपण धरले नाही म्हणून म्हणतो सुरुवातीला त्यामुळे म्हणतो की हे जर केला याचा म्हणजे स्मितानी जेव्हा बँकेबल जे प्रपोजल केलं तेव्हा या सगळ्याचा विचार करूनच बँकेत प्रपोजल दिला हम्म तर त्या अनुषंगाने आपण थोडासा विचार करूया की पारखी सरांनी हा जो बिझनेस आत्ता अप करायचं नाही नोकरी सोडून द्यायची ठरवली आणि जर स्केल अप करायचं तर तुम्ही काय विचार कराल हा आपला विषय कळलं एका स्टेल न्यायचा आहे आपल्याला आपल्याला घरगुती बॅटिंग करायची नाही थोडस काहीतरी स्टेल ला आहे समजा काही अर्थाने कन्सल्टन्सी बिझनेसला एमआरपी नसते एखादा प्रसिद्ध लॉयर उज्ज्वल निकम जो चार्ज करत असेल ते छाया जाऊ तर नाही करू शकत म्हणजे तोही भाग असतो पण खर्च तर असतातच ना एक्सपेन्सेस बाहेर पडलो की मुद्दा आपला काय की खर्चच नाही हा मुद्दाच नाहीये मुद्दा ना, आहे की आमच्या धंद्याला ब्रेक इव्हन ही कन्सेप्ट अप्लाय होत नाही पण मला कुठले होते बरं का सांगतो ना क्वांटिटी आणि पैसे दोन्ही मध्ये ब्रेक येऊन काढता येतो पॉइंट तुम्ही आता करता येतो हा मुद्दा नाहीये ते ऍप्लिकेबल नाहीये तत्व तिथे जास्ती मला वाटतं पाहिजे असायला का बरं नाही सांगू का स्मिता मॅडम का नाही मला एवढा धंदा करायला पाहिजे असं का बरं नाही आपलं हा हा एक्झॅक्टली समजा तुमचा जो मधला ड्राय आहे ना स्मिता मॅडम की आज तुम्ही नादयोगाचा कार्यक्रम घेतला उद्या तुम्ही पैशाविषयी हितगुज घेतला परवा तुम्ही विजन बोर्ड घेतला हे महिन्यातले पंधरा दिवस झाले बाकीचे पंधरा दिवस तुम्हाला असतं काम तर तुमचा जास्त रेव्हेन्यू झाला असता आता तुम्ही जर मला तीसही दिवस काम पाहिजे असं जर मनाने घेतलं तर मग तुम्ही युआर हिटिंग बिलो दार ना तुझं तुज़... तुज़... हे माझ्यासाठी तुम्ही नाही ठरवू शकत ना हा नाही नाही हा तुझ्या त्याचा माझा प्रश्नच येत नाही हा व्यवसायाचा विषय माझा तुझा काय प्रश्न येतो नाही असं नसतं व्यवसाय म्हटला की त्याला खर्च आलाच नाही नाही तुम्ही वेगळं म्हणताय निशांत वेगळं म्हणताय सो so, मी महिन्यातले किती दिवस काम करावं आणि आयुष्याच्या कुठल्या कुठल्या गोष्टी मी त्याच महिन्यात बाकी अचीव कराव्यात कारण शेवटी असं आहे की टाइम लिमिटेड आहे तर बिझनेस हे लाईफ होऊ शकत नाही मला काय म्हणायचं मी किती काम करीन आणि हा अत्यंत वेगळा मुद्दा आहे नाही नाही समजा तू दहा दिवस काम करायचं ठरवलं असं धरूया आपण व्हॉट एव्हर हा मी एक उदाहरण म्हणून म्हणतोय दहा दिवस काम करायचं म्हटलं तरी त्याला एक फिक्स खर्च असं म्हणतोय आहे ना तेवढा भरून काढणं असं असं म्हणतोय हा बोला आता माझं मी जे आता वर्किंग करतो ना अरे सॉरी मी काय केलं पिन केलं का तुम्ही मला ठीक आहे हो मला एकदम मला फोटो मोठा झाला मी आता जिथे करतो ना वर्किंग माझं स्वतःचा प्लॉट आहे हे मी खरं कधी भाडं काढलं नाही पण भाडं काढलं पाहिजे असं मला आता अलीकडे वाटतंय तेवढंच माझं आतापर्यंत घर बांधायचं कमी दहा पंधरा लाख रुपये खर्च निघाला असतात कारण ज्या ठिकाणी म्हणजे आता ज्या ठिकाणी मी माझा प्लॉट आहे त्या ठिकाणी माझी ऍक्टिव्हिटी सगळी चालवतो की जर मी भाड्याने घेतली असती तर भाडं द्यावं लागलं असतं बरोबर आहेच ना विनाकारण प्रॉफिट जास्त दिसतो म्हणजे समजा झाला तर तर असं करायला पाहिजे होतं खरं या पंधरा वर्षामध्ये सोळा वर्षाला मी या ठिकाणी आहे तर वर्ष दर महिन्याला जर मी भाडं वेगळं काढलं असतं आणि कंपनीमध्ये एक्सपेन्सिस दाखवले असते तर कदाचित मला आता तो एक फंड उभा राहिला असता माझ्या ह्या गोष्टीसाठी ज्या गोष्टी मला सुचवत इथे गिरीश जाखोटियांचं यांचं स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट हे पुस्तक आहे बर लेखक आहेत गिरीश जाखोटी गिरीश जाखोटी पण हाच आपला विषय त्याच्यात त्यांनी अतिशय उत्तम हे समजावून सांगितलंय की हाँ, पे युअर सेल्फ फर्स्ट हे कसं करायला हवं आपण आणि काय केल्याने वी विल बी एबल टू क्रिएट व्हॅल्यू फॉर द बिझनेस किंवा व्हॅल्यू फॉर द स्टेक होल्डर्स बरोबर कारण ते जेव्हा करतो तेव्हा खरं कळतं की आपण किती कमवतो त्या दोन गोष्टी करतो तेव्हा सेल्फ आणि अजून परत मी विषयावरती येतो मुळात की परत जर परत भार्गव सोलावर तुम्ही उभं केलं हा तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जागेचं भाडं घ्याल हा विषय झाला याच्यामध्ये शंभर टक्के घेईल शंभर टक्के हा आणि खर्च असतोच बिझनेसला असतोच असतो केलं तरी म्हणून तो ब्रेक युन मध्ये तो खर्च पण पकडला पाहिजे खरं तर पाहिजे पाहिजे ब्रेक युवन पण काय म्हणतो नाही ते माझंच घर आहे मग मी स्वतःच करतोय असं सगळं होतं आणि त्यामध्ये ब्रेक ब्रेकविन कमी होतो आपला आणि तो प्रॉफिट फुगलेला दिसतो समजा पण तो आपला नसतो खरं तर ते खर्च टाकले तर ते वेगळे होऊ शकतात असं Sir, ते लांब आहेत ना लांबा बरं का निशांत लांबांची याच्यावरती बॅलन्सशीट वरती जे व्हिडिओज आहेत ना ते अप्रतिम आहेत ते तुमच्या धंद्याला कसा कन्सिडर कराय खूप सांगतात लॅमकॉन वाले लांबा खूप भारी आहे ते म्हणजे बॅलन्स शीट डान्सिंग रोमॅन्सिंग विथ द पुस्तक आहे तर ते त्यांनी खूप छान त्यांनी मराठीत पण काढले सिरियल चांगलं मराठी बोलतात ते खूप सुंदर युट्यूबवर मराठीत पण आहेत आता खूप खूप सुंदर आहे ते त्यात इतका त्यांनी ऑब्जेक्टिव्हली व्यवसायाचा विचार करताना सांगितलं ना तर तो, तुमसा हो, तो, तो इन्पार्ट, इन्पार्ट जो व्यवसायचा विचार केला तर सगळे खर्च येतीलच तुमचा कन्सल्टन्सी बिझनेस असो नाहीतर प्रॉडक्ट बिझनेस असो एक्सपेंडिचर इनफॅक्ट तुम्ही जेव्हा नोकरी करता तुम्हाला पगार मिळतो पण तुम्ही त्याच्या अगेन्स्ट मध्ये तुमचा टाइम रेंट करताय ना जो पगार काय तुमचा फुकट नाही तो पण पार्की आता तेच म्हणले पार्की तेच म्हणले किंवा भार्गव आता जे म्हणले ना वाकडे सर आपण मागे गेलो तो बघ एक ते डिस्ट्रीब्युशन ऑफ आपलं स्वतःच्या पैशाचं करायचं त्याचं कारणच ते की दोन वेळा पैसे काढले की इतके कमी पैसे खात्यात राहतात कंपनीच्या मग आपल्या कळतं की हा आपला एवढ्या पैशा आपल्या भागवायच्यात खर्च म्हणजे मग दॅट पिंचेस यू कि मला बिझनेस किती करायला पाहिजे मग आपले, आपले सगळे ते जे काय आपण करतो ना ते आपल्या जागेवर याच्यातच दिलेले त्यांनी की मी जर नोकरीच करत असतो याच तर मी किती पगार घेतला माझा तर मी आता समजा आठ तासाच्या दहा तास बारा तास कामच करतोय बारा तासाचे मी किती पगार घेईन तर मला ते पगार मी त्यांना काढायलाच पाहिजे मग ते सगळं जाऊन जे राहतील ते पैसे हो असं ट्रेनिंग आहे म्हणजे मला हे म्हणायचं की आपल्या ब्रेकिव्ह पॉईंट तुम्ही म्हणा नाही तर काही म्हणा त्याला परंतु किती मिनिमम महिन्याला व्यवसाय करायला पाहिजे हे काहीतरी त्यातनं गणित असायलाच पाहिजे असं मला स्वतःला वाटतं कात्रे साहेब काय तुमचं मत तुमचं काय तुमच्या बिझनेसला परत त्याच प्रकारे करताना तुम्ही काय सांगाल या सगळ्याबद्दल दुगाडे सरांचे आपण बोलणं बरंच वेळ झालेलं आहे तर तुमचं काय मत याच्यावरती कसं तुम्ही तुम्ही काय बदल कराल परत करायचं झाली तर सौमित्र तू जे वोटिंग घेतलं होतंस ना त्याच्यामध्ये मी तीन गोष्टी सिलेक्ट केल्या होत्या एक आहे बँकेबद्दलची माहिती असणं बँकिंग बद्दलची माहिती असणं मार्केटिंग ह्या विषयाला पण मी सिलेक्ट केलेलं होतं तिसरं आता मीच विसरलोय की मी मी काय सिलेक्ट केलं होतं पण ते बघून लगेच सांगता येईल बँकिंग बद्दलची माहिती असणं या अर्थाने मी का ते सिलेक्ट केलेलं होतं तर आज मी जो काही आहे ते बँकेनी मला किती प्रकारे खाल्लं याचं एक उत्तम आदर्श उदाहरण आहे दोन हजार सात पर्यंत सौमित्र तुला बऱ्यापैकी माहिती आहे पण तरी सुद्धा थोडस तपशिलात जाऊन सांगतो की दोन हजार सात पर्यंत त्यावेळेची रक्कम सांगतो मी साधारण ऐंशी हजार रुपयाचा कुणाला जर का चेक द्यायचा असेल तर मला बँकेत खात्यात पैसे आहेत का नाही हे अजिबात बघायला लागायचं इतक्या उत्तम कंडिशन मध्ये होतो आणि आज अर्धा रुपये द्यायचे आहेत का नाही याचा विचार करायला लागतो कारण माझं संपूर्णपणे बँकिंग विषयातलं असलेलं अज्ञान याला जबाबदार मी आहे हे जे काही मुद्दे आहेत ना हे बघ तुला समोर तू म्हणलंस बँकिंगची माहिती मार्केटिंग हो आणी आणी आ, में हो आणि हे पण सिलेक्ट केलं असतो तर तुझ्याशी बोलायला उरलोच नसतो तर प्रॅक्टिकली सोपं अगदी भाषेत सांगतो आकड्यात सांगतो की पस्तीस लाख रुपयाचं मी मशीन घेतलं पस्तीस लाख रुपयाचं बँकेने कर्ज दिलं दोन हजार सात नोव्हेंबर दोन हजार सात महिना सुद्धा लक्षात आहे आताच नोव्हेंबर संपलाय तारीख सुद्धा लक्षात आहे त्याच्यात काही मतलब नाही तारीख सांगण्यात पण नोव्हेंबर दोन हजार सात झालं फोन आला वाटत त्याला कदाचित आवाज गेला फोन आला होता म्हणून कट केला त्याला ते जे कर्ज घेतलं ना सौमित्र त्याचा शेवटचा हप्ता असणार आहे एप्रिल दोन हजार पंचवीस हप्त्याची अमाऊंट जी खाली खाली येत राहिली आहे पहिला हप्ता तर मी सांगण्याच्याही पलीकडे आता पहिले जे काही दोन तीन वर्ष हप्ते भरले ते पण आज रोजी मी हप्ता किती भरतोय तर एकोणसाठ हजार आठशे सत्तर रुपये ऑलमोस्ट साठ हजार रुपये मी हप्ता भरतो किती पैसे भरले असतील मी तर निदान एक दोन तीन मशीन घेतली असते मी आणि संपूर्णपणे बँकिंग ह्या विषयाचं अज्ञानाचं मी जी काय शिक्षा भोगतो आहे त्याला जबाबदार मी आहे व्यवसाय सुरू करताना मला हे जर का माहिती असतं मला एकच माहिती होतं चांगलं काम सतत करत राहणं चांगल्या कामाचा परिणाम म्हणून मला चांगले कस्टमर मिळत राहिले उत्तम सर्व्हिस देत राहिलो अजूनही देतो त्यात मी कधीही हायगाय करत नाही क्वालिटीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही पण हा जो दुसरा भाग आहे त्याला मी दुसरा भाग म्हणत नाही त्याला मी दुखरा भाग म्हणतो दुखरा या दुखऱ्या भागाच जे काही मला फळ भोगलं मी सौमित्र तुला भरपूर माझ्याबद्दल माहिती आहे तुला एका कुठल्या तरी संदर्भात मी म्हणलं पण होतं सौमित्र इथं यायचं तर मग किती द्यायला लागतील तर मी मी येत नाही इतका मला हा बँकिंगच्या अज्ञानाचा खाल्लेला फटका आहे सोळा वर्ष प्रभू रामचंद्रांनी वनवास भोगला आहे आणि मी सोळा वर्ष फक्त हप्तेवास भोगलेला आहे ड्यू <laughs> टू ओनली मला शून्य <laughs> होती आज मी सारखा का संपर्कात होतो तर इथून पुढे ठेच एक वाटत नाही का प्रसाद प्रसाद बोल ना बँकिंगचं बरोबर हे पण समजा आहे पण मुळातच कॉस्टिंगचं अज्ञान हे वाटत नाही का कॉस्टिंगचं अज्ञान तर माझं गार्ड आहे म्हणजे अज्ञान किती असावं तर मी उत्तम आदर्श उदाहरण आहे सीएमए अमित आपटे माझे चांगले मित्र आहेत त्यांच्याशी हा विषयावर हल्ली मी गेल्या दोन तीन वर्ष सातत्याने बोलतो कॉस्ट आणि अमितनी मला इतका छान रिप्लाय दिला होता की प्रसाद ह्या सर्व गोष्टी कन्सिडर करून तू जर का कॉस्ट काढशील आणि इस्टिमेट जर का देशील तर तुला कधीही काम मिळणार नाही <laughs> <ते> फॅक्ट आहे सोमित <laughs> खरंच सांगतो डोळे उघडल्या ह्या डिझायनिंग प्रिंटिंग किंवा ओव्हरऑल कुठल्याही क्षेत्रात हा किती चार्ज करतो तेरा हजार रुपये करतो का मग मी साडेबाराला देतो ना तुम्हाला काय बेसवर साडेबाराला देतो याला काहीही आगापिछा नसतो ते आमच्या पण मध्ये आहे पण लोक सांगतात एवढ्या जगातल्या सर्व मध्ये सध्या हेच चाललंय म्हणजे मला फक्त कम्प्युटर लाईनच्या प्राइस मध्ये विषयाकडे येतो म्हणून बरं का कोणाला कट करायचं नाही आहे फक्त विषयाकडे येताना आपण असं म्हणूया की मी प्रोजेक्ट रिपोर्ट हे का काढलं माहितीये का त्याच्यात मी तुम्हाला सांगतो का काढलं ते कारण प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच आपण बँकेकडे चाललोय हे समजून घेऊया किंवा सहाय्यक घ्यायला चाललोय आणि तो प्रोजेक्ट याची दुसरी बाजू सांगतो प्रोजेक्ट रिपोर्टला मी का नाही सिलेक्ट केलं बँकेचं लोन अप्रुव्ह होईल असा प्रोजेक्ट रिपोर्ट सर्रास करून देण्याची हल्लीची रूढ पद्धत आहे ते माझी काय हा माझी क्षमता काय आहे माझी लायकी काय आहे या अर्थाने प्रोजेक्ट रिपोर्ट कधीही बनला जात नाही आणि बँक सुद्धा नगाला नग आल्याशी मतलब आहे अशा अर्थाने कालच आलाय ना लोन सँक्शन करून टाका माझ्या बाबतीत सौमित्रा हे घडलंय प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांना छापील कागद फक्त हवा होता त्यांनी वाचून सुद्धा वाचून तर सोडून तो चाचणी लावलेला आहे ना कागद लोन ऍप्लिकेशनला एवढंच फक्त त्यांनी बघितलं <laughs> अर्थात ते थोडं गुडविल नावाचा राणेरडा प्रकार आहे माझा कि ते जरा बरं आहे तिथे बँकेत पण गुडविल हा कसं काय झालं अहो मी जर का उद्या प्रॉब्लेम मध्ये आलो मी चांगला व्यवसाय करतो माणूस बरा आहे हा ह्या अर्थाने हे मला माझ्याकडे बघून लोन दिले माझ्या कागदाकडे बघून नाही माझी वस्तुस्थिती समजून घेऊन नाही बनवला नाही काही अडचण आली कागद बनवण्यामध्ये मला हे बँकेने सांगितलं सर एक खाली रिपोर्ट ती टायटल्स असलेला एक कागद आम्हाला हवाय त्यांना मला लोन देण्यात इंटरेस्ट होता माझी आज ती क्षमता आहे माझी काही अडचणही झाली होती म्हणून मला नवीन मशीन मी घेणं भाग पडलंय म्हणून मी हीच समस्या आहे तुला जी तुला जे कळत नाहीत ना उत्तर हीच समस्या आहे इमोशनली वाहवत जाऊन आपण बरेच वेळा करतो गोष्टी कळलं ते नकलाशी पद्धती मित्र मार्केटिंग मी का सिलेक्ट केलं तुला सांगतो ना मी ह्या गोष्टी मला जे काही गेल्या सोळा वर्षात वनवास जो आहे प्रभू रामचंद्राचा जो मी भोगलो त्यात त्या, ह्या त्या, तीनच गोष्टींची त्रुटी होती रे सुझलांडचं काम बंद पडल्यानंतर मी काय करायचं आहे तर घरी बसायचं आहे हे मी इमॅजिनच कधी केलं नव्हतं हो मार्केटिंग करणं म्हणजे काय तर मी चांगलं काम करतो आहे लोकांपर्यंत हे पोचलेलं आहे लोक माझ्याकडे येत आहेत ह्या एका ट्रॅकच्या पलीकडे काहीतरी करायला लागतं मला माहितीच नाहीये सौमित्र तू मला टोचतोस याच्यावर अरे तू स्पेसिफिक आज सांग म्हणतोस तू मला आग्रह करतोस अजून मला जमत नाही बघ मार्केटिंग तो एक भाग आहे आता एका आता आता तुझं तु म्हणणं मी आता थोडस परत ब्रेक करतो वाकडीला काहीतरी बोलायचंय पण त्याच्या आधी हा विषय सांगतो स्मिता तुला सांगतो हा कुठे जातो विषय कारण बहुतेक वेळा आमच्याकडे बीवायसीच्या केसेस जात दोन हजार नऊ पासून बघतो मी आणि जे जे प्रॉब्लेम मध्ये आहेत ना ते काय होतं तुला जस्ट एक मी मध्ये एक छोटीशी एक स्टोरी मी व्हॉट्सअपवरती शेअर केली होती ग्रुपवरती तिथं तुम्हाला दाखवतो सो यू विल अंडरस्टँड मी काय म्हणतो ते आता एक असा विचार करा की एक उद्योजक आहे हा त्याला एक उद्योग सुरू करायचा बरं का मी तर उद्योजकाला एक उद्योग सुरू करायचा आहे तो म्हणतो मला हे करायचंय मी साधारण मार्केट बघितलं आणि याला डिमांड आहे माहिती आहे एवढंच त्याला माहिती असतं राईट आता हा उद्योजक आहे ना ह्याला काय होतं की याला बरेच वेळेला योजना पण दिसतात बरं का सरकारच्या हां आणि योजना कशा भरखट होतात ना हे उत्तम उदाहरण योजना साठी योजना बघतो आपण मी पण असंच झालो होतो माझं मी प, ही तेव्हा पंचवीधरची योजना होती स्वयंरोजगार काय पी एम मी गेलो एकाकडे मला बँकेने सांगितलं तुम्हाला एवढे पैसे नाही पुरणार बर बँकेने बरोबर सांगितलं बँकेने चुकीचं नाही सांगितलं <coughs> ते म्हणले हे कर मग ते म्हणले मी प्रोजेक्ट हा म्हणतोय तसं झालं प्रसाद म्हणतोय तसं मी याच्याकडे गेलो कोणाकडे सीएकडे कडे त्याने मला बँकेबल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिला ओके बँकेबल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिला बँकेने कर्ज सँक्शन केलं मला काहीही कळत नव्हतं की माझे हे खर्च किती असणार काय प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये सगळं कळू शकतं ना ऍक्च्युली वेन वी मेक अ प्रोजेक्ट रिपोर्ट आपलं हे सगळं कळू शकतं सगळंच सगळं कारण प्रोजेक्ट रिपोर्ट मांडतानाच पहिले ब्रेक इव्हन येतो फर्स्ट की तुझा स्थिर खर्च काय आहे तुझा भांडवली खर्च किती आहे तुला त्याच्यावरती व्याज किती पण हे तुला का सहज वाटतंय माहितीये का कारण तुझ्या ते पचनी पडलेला विषय येतो तुला म्हणजे म्हणते असं कसं काय तू प्रसारला विचारलंस ना विचारताना ना असं कसं काय नाही म्हणालो कागद पण तिथेच अक्कल क्षण घालत हे तुला सांगतोय मी आय विल जस्ट शो यू काय होत आय विल शो यू आणि आता झालंय एका व्यक्तीच्या बाबतीत असं लेटेस्ट झालेलं आहे हे बघ हे दिसते आता वरती इथे व्हॉट्सअप दिसते ना आता माझं हो। हा हे बघ सीजीटी एम एसी लोन हेच केलंय बरं का हेच एक्झॅक्ट झालं हे आमचं ते उद्योजकांनी आणलो होतं सगळं आणि ते त्याला दिसलं हे सगळं आणि सरकार अशा सवलती देतं उद्योग उभारणी करता कर्ज मिळते म्हणून लोक येतात मशिनरी वगैरे येते आणि कामाची सुरुवात ते सगळं सगळं ठीक आहे सी सी माहिती नसते लोकांना सी सी म्हणजे काय हा तुला आश्चर्य वाटले स्मिता ही गोष्ट तू चक थकी म्हणजे काय म्हणतात त्याला तुला एकदम डोळे विस्फारून जातील तुझे हे असं कसं काय असं तुला वाटत असेल आत्ता सुद्धा बोलताना पण हे आहे हे आहे माहिती नसते सी सी माहिती नाहीये सी सी माहिती नाही भांडवली खर्च माहिती नाही मग मा काय केलं परवा एका उद्योजकांनी त्याला ट्रेनिंगच नाही घेतलं सगळे सी सीतले पैसे खर्च झाले आणि मग म्हणतो माझ्याकडे पैसेच नाही मी काय करू आता पैसे नाही मग काय करणार तुला सी सी काढून दिली होती बरं सी सी काढून दिले कॅल्क्युलेट करून दिले बरोबर दिली पण ती सी सी ती कशा करतात ती काय वापरायची हे सांगून देण्याची गरज खूप आहे ना म्हणून तर मी तुला सांगितलं परवाच्या पीएलडीला तू ये आणि हे जरा नीट खडसावून सांगून आम्ही सांगतो हल्ली खडसावून तुम्हाला कर्ज मिळते ना ते बँकेने फटाके वाजवले तुम्ही फटाके वाजवायचं काम नाहीये तुमच्यावरती हे जबाबदारी आहे म्हणून तो तुला सांगितलं तू ये परवा आणि हे तुला जे वाटत तुला कळतच नाही ना काय कागदच आधार तुझ्यासाठी राईट आहे ते कळावं ही आमची इच्छा आहे कळलं सौमित्र हे जर तू शब्द एक उच्चारलास ना सीजीएसएमई हो देखावा इतका सुरेख आहे की सर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला गॅरंटर लागणार नाही तुम्हाला मॉर्गेज ठेवायला लागणार नाही गव्हर्नमेंट इट सेल्फ विल बी गॅरेंटर फॉर यू दोन टक्के जेव्हा रिन्युअल जेव्हा येतं ना किंवा जेव्हा आपल्याला ते ऍक्च्युली पैसे जेव्हा खात्यात जमा होतात ना किंवा त्याची फी कापली जाते तीन दरवर्षी ती दरवर्षी वाढत्या दराने फी कापली जाते आज रोजी मला अठरा हजार रुपये वार्षिक खर्च वाढला हे मला जेव्हा कापले जातात ना तेव्हा कळायला लागत की अरे यार आपण एक गॅरंटर बघितला असताना तर अठरा हजार रुपये वार्षिक वाचले असते ऍडव्हान्टेज जसे आहेत ना तसे हे असे छुपे डिसएडव्हान पण आहेत आर्थिक बरोबर हा, 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 ना हा खर्च आपण घेऊ शकतो नाही का मान्य आहे खूप काय काय घेऊ शकतात थोडी मोठी सोय आहे मान्य आहे ना सोय आहे पण हा खर्च माहिती नसतो अज्ञान आ, हे बरोबर बर, हेच म्हणतो म्हणून प्रोजेक्ट आपण करेक्टली बँक कर्ज देते म्हणल्यावर मला ह्याचा खर्च किती किती काय काय येणार आहे या तपशिलात जात नाही आणि सोळा वर्षाचा मी छानपैकी आनंदाने मनमास बघतो मग गुड वाकडे तुम्हाला काहीतरी बोलायचं दोन टक्के जास्त आहे सीसीटीएमएस इंटरेस्ट आहेत ना इतर जे इंटरेस्ट आहेत ना त्याच्यापेक्षा दोन टक्के इंटरेस्ट जास्त आहे म्हणजे काय ते गॅरंटी होऊन गव्हर्नमेंटच्या ते दोन दो टक्के जास्त आहे व्याज 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 जास्त आहे त्याला व्याज जास्त नाहीये आहे सर दोन टक्के म्हणजे तसं व्याज जास्त घेत नाही ते तर कॅपिटल वरती दोन टक्के वर्षाला फी घेतात तसं नाहीये ते नाही मला दोन टक्के व्याज जास्त असं मी सांगितलं सर नाही नाही चुकीची गोष्ट आहे नाही का काही नाही 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 आम्ही जो काय टक्के नाही जो काही लोन अमाऊंट आहे त्याच्यावर दोन टक्के जास्त घेतात नाही 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 हे बघा व्याज त्याला जास्त नाही अच्छा जास्त नाही तुम्हाला कोणी सांगितलं असेल तर ते नीट समजून घ्या कारण कॅनरा बँकेमध्ये एका ठिकाणी मी चौकशीला गेलो होतो ना मी नाही ना, ना, दोन टक्के व्याज ते गव्हर्नमेंट जास्त घेते त्याच्यावर इंटरेस्ट ना, नाही इंटरेस्ट नाही दोन टक्के फी मी तो एम एस ई रजिस्ट्रेशन असल्याचं मला आहे बर असं नाही एन्टर मध्ये अजिबात फरक नाही ऍडव्हान्टेज मात्र नक्की सुरुवातीच्या काळामध्ये ज्या उद्योजकांना जामीनदार मिळत नाही त्यांच्यासाठी चांगला आहे Expense... Expense... आ, नहीं, नहीं। नहीं। तसा हा उत्कृष्ट आहे नाही माझं म्हणणं काय आहे तुमच्याकडे आयडिया नक्की झाली तुमची एकदा yes. आणि तुमचा फायनान्शियल जो पहिले स्टेप कुठे येते तर प्रोजेक्ट रिपोर्ट तो सीए म्हणतो मी तुला बनवून देतो इथेच प्रॉब्लेम आहे इथे आपण बसायला पाहिजे खनपट्टीला आणि ते समजून गेलं पाहिजे इथे आहे कळलं म्हणून प्रोजेक्ट रिपोर्ट टाकला मी याच्यात आणि बँकेची माहिती तुम्हाला सांगतो काय पर्वाची गोष्ट झाली आमच्या इथे आमच्या ते बीवसीला एक केस झाली अशी बरं का स्मिता एक केस अशी झाली एक उद्योजक अडकलेला आहे तर त्याचं ते सीसी तुला सांगितलं ना संपले म्हणून हा सीसी सी संपली आहे त्याची आणि ही डज नॉट नो फ्रॉम व्हेअर टू गुण बरं तू असा अडकलाय उद्योजक आहे ऍक्च्युली बिचारी ते अडकलेली आहे तिला कळतच नाही काय तिने ज्या माणसाने सांगितलं तो माणूस तिच्याबरोबर नाही आता ती अडकलेली आहे खूप ती चिंतेतच आहे आम्हाला पण चिंता लागली काय करायचं मग तिला शेवटी आम्ही बघतोय सप्लायर क्रेडिट घेता येईल का हे करता येईल का ते करता येईल का आणि याच्यात नंतर बँकेच्या एखाद्या माणसाची कसं त्याला माहिती असतं आणि किती फायदा होतो तर परवा पोद्दर सर आमच्याकडे आले आणि ते म्हणले काय झालंय नक्की ते म्हणले सी रिलीज होत नाहीये बरं का मग ते म्हणले बँकेत जाऊन सांगायचं सा आणि महिन्याचं सा सीसीचं व्याज किती आहे म्हणाले सीसी सी वापरलेलं किती सीसी आहे म्हटलं चार लाख रुपये सीसी सी आहे यावरती व्याज किती आहे तर दहा टक्के म्हणजे वर्षाला दहा टक्के असतं ना एक टक्का धरला तर चार हजार रुपये चार हजार रुपये जर भरले ना तिचा अकाउंट एनपीए नाही होणार सी कारण हो हे पोद्दार सर आहेत हे स्वतः रिजनल झोनल मॅनेजर होते हे त्यांनी जाणलं ते पटकन तेवढी ती सीसी रिलीज झाली ती आणि तिने एका ऑर्डरला घेतलं तर बँकेची पण माहिती असायला पाहिजे म्हणून म्हटलं प्रोजेक्टची पण माहिती असायला पाहिजे बँकेची पण माहिती असायला पाहिजे हा पण त्याच्या आधी प्रोजेक्ट रिपोर्ट का माहिती असायला पाहिजे त्याच्यात सगळे खर्च घेतले जातात असं असा विषय म्हणून तो प्रोजेक्ट रिपोर्ट मी केपीआय टाकला मुद्दा Oh, oh. anyway, uh, शशिका मग तुम्हाला काय बोलायचं अजून ब्रेक येऊन हा काढलाच पाहिजे सर म्हणजे तो मस्ट आहे सर म्हणजे हा सेल्फ बिझनेस असो सेल्फ एम्प्लॉईड असो नाही जास्त लोक घेऊन केलेला असो पण ब्रेक येऊन हा काढला पाहिजे काय होतं आपण काय म्हणतो मी मी स्वतःच करतोय मला काय भाडं लागत नाही माझे स्वतःचीच हे असं करून आपण ते खर्च आपण आपल्या या टोटल खर्चामध्ये पकडत नाही ब्रेक येऊनच्या आणि जेव्हा जे काम करतो ते आपल्याला प्रॉफिटेबल वाटतं ऍक्च्युली नसतं ते बरोबर हा ते जर काढलं तर खरं कळतं की आपण किती प्रॉफिट कमवतो असे आता मी काय केलं आपला जेव्हा ते सेल्फ स्वतःला पे करा हे जेव्हा मॅडम सेल्फ ते आठ महिन्यापासून मी पैसे माझे काढायला सुरुवात केली मला लगेच लक्षात लग आलं की आपण अजून प्रॉफिट मार्जिन लावलं ला पाहिजे किंवा टर्न ओव्हर पाहिजे या दोन गोष्टी काहीतरी केलं पाहिजे तरच आपण हे सर्व्हाय होऊ शकतो या पेमेंट आता फायदा असा आला आपण गेल्या वर्षी हे केलं होतं ना सगळं हो हे सगळं आता मी नंतर ना एक एक अजून पुस्तक भन्नाट वाचलं बरं का नाव uh, जरा विचित्र द्यायचं पण तसं नाही आहे ते द मिलिनर द मिलिनर मास्टर प्लॅन नावाचं पुस्तक आहे आपल्याला असं वाटतं ते टिपिकल स्वप्न बघा तसं नाही आहे ते पण इज अ डिफरंट थिंग त्यांनी असं दिलंय की पाच स्टेजमधनं कसं जायचं तुझ्या तुझं कॅश फ्लो कुठे आहे आता आणि कुठे जायचं त्यातनं मला एक गोष्ट अतिशय महत्वाची कळली की एखादी गोष्ट माझ्या बाबतीत सांगतो आम्ही की एखादी गोष्ट तुम्ही नवीन कॅश मॉडेल ट्राय करताय वेगळं तर ते करताना तुम्ही एक फिक्स पिरियड त्याच्यावरती घट्ट राहायला पाहिजे आणि तो जोपर्यंत मगाची स्मिता म्हणली ना एक की पॉझिटिव्ह कॅश फ्लो व्हायला पाहिजे त्यातला तर तिला प्रश्न नाही कारण तिचं ते ध्यान तिचा तिला प्रश्न नाही येतो प्रश्न आपल्याला आहे कळलं का जे उद्योजकी प्रेरणा नाही कळतात ना नुसतेच कागद न घट्ट करता स्मिताला हा प्रश्न पडणार नाही तिला आश्चर्यमुळे असे कायचे काय प्रश्न पडतात असं तिला वाटू शकतं पण आम्हाला हा प्रश्न आहे कळलं का स्मिता त्यामुळे आमचा हा विचार आम्हाला जास्ती करावा लागतो त्याशी एक स्लाइड शेअर करते बघा कर कर, कर। थांब तुला त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मग त्याच्यावर विचार करा नंतर ही स्लाइड आहे फुल स्क्रीन करते झाला स्क्रीन हो झालं दोन मिनिट फोटो काढू द्या मग हा आता ह्याच्यात आपल्याला काय करायचं ऍक्च्युअल कॉस्ट घ्यायचे नोशनल कॉस्ट म्हणजे आता मी माझ्याच घरातनं करते तर माझ्या घराची एक खोली ही जर मी भाड्याने घेतली असती तर किती दिले असते तर तशा नोशनल कॉस्ट झाल्या मग मॅनेजरियल रेम्युनरेशन म्हणजे मीच माझी मॅनेजर असते जसं पारखी सर म्हणाले तर मी मला किती पगार दिला असता आणि मग त्याच्यावर मला प्रॉफिट लावायचे अशा पद्धतीने मी प्लॅन केलं की मग मला मी कायम पॉझिटिव्ह कॅश फ्लो मध्ये राहणार अर्थात बाकीच्या सगळ्या गोष्टी बघायलाच लागतील म्हणजे नुसतं एवढं केल्याने आपोआप कॅश फ्लो वाढणार नाही वसुली करायला लागेल मी हे जे प्लॅन केलंय त्या प्लॅनला स्टिक करून मला राहायला लागेल कधी कधी पण आपल्याला तसा करावा लागतो बरोबर सो ते एका वेळी एक बेबी स्टेप हट्ट म्हणून म्हटलं ते खचून देणार मानसिकता कुठे आली की फक्त लॉस मध्ये असं नाहीये परंतु आपण एखादा मॉडेल दटून लावून धरताना पण ते लागतं नाही त्याच्यावरती विश्वास ठेवून कधी कधी आपण त्याच्यावरती आपला विश्वास हटतो असं होतं तर तेव्हा ते लागेल तर आपण मला वाटतं ब्रेक युवन जरा मी मला पाहिलं पण दोन तीन व्हिडिओज आहेत खूप चांगले चांगले मी खूप खूप त्यावर खूप काम केले आणि गेल्या वर्षी असं केलंय वाकडे सर की मी मला असं विचार केला की मला कुठे आ, कुठे अडचण येते किंवा काय येते हा तर मला सगळ्यात लक्षात आलं की चालू राहतं हा ते जुगाड म्हणतो ना आपण जुगाड करून चालू राहतं जुगाडी सिस्टीम प्रोजेक्ट इज जुगाडू सिस्टीम आपण करतो मग दुसरं काम घेतो त्यातल्या मध्ये चालू राहतं आपलं गिरमेट असं चालायचं बरं का माझं अनेक वर्ष चालायचं असं ओके पण मला माझ्या कामात चार वर्ष पाच वर्ष टिकणारा क्लायंट खरी व्हॅल्यू देऊ ना माझं मीटर डाऊन करून नाही प्रॉडक्ट मध्ये नाही म्हणत मी मध्ये म्हणतोय तो, तो मिळण्याकरता मी एक सिस्टम चालू केली आणि ती टिकण्याकरिता मला काही फंड लागतोय स्वतःला कारण मी दुसरं सगळं बंद करतोय ना मी सगळं बाकीचं बंद करतोय मी बाकीचं बंद केलं आणि एका सिस्टमवरती फोकस करतोय तर नॅचरली मला थोडासा त्याला सपोर्ट करायला फंड लागणार आहे तर मी काय केलंय मी आता फंड माझ्याकडूनच मला घेतलाय आणि कर्ज म्हणून घेतलं कंपनीत सो वेगळ्या प्रकारे घेतलाय आता हे डायरेक्ट कसे पण पूर्वी कसं पैसे नसले आपण सेवी मधून ट्रान्सफर करून टाकवायचो मी तसं नाही केलं यावेळी बरं का त्याचा हिशोब पण ठेवलाय आणि त्याचं बघतोय की मला किती मला तो अजून मला किती काळ लॉस लोक म्हणतात ना अकरा वर्ष अमेझॉन मध्ये नाही आले किंवा अजूनही फ्लिपकार्ट प्रॉफिट मध्ये नाहीये याचा अर्थ काय याचा अर्थच आहे की तोपर्यंत ते तग धरून ठेवतात या सिस्टम्सना तर धिस कॅन बी अनादर तुम्ही जो म्हणता ना वाकडे साहेब तुमच्या प्रोजेक्टचा तुम्ही विचार करा तुमचं एक घेतलेलं काम जे आहे ना तर किती काळात क्लोज हे प्रोजेक्ट धंद्यामधलं खूप महत्वाचं खूप म्हणजे मी आता मध्ये असतात सर हे सर लॉसमध्ये प्रोजेक्ट खूप सफो करतोय सर असे माझे चार पाच प्रोजेक्ट मागच्या वर्षातले ना इतके लांबले ना म्हणजे काय काय करतो त्यामध्ये मी जेव्हा तुम्हाला प्रोजेक्ट धंदा तीन महिन्याच्या पलीकडे गेला की संपला लॉस नाही 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 ते चांगलं लक्षात आले आता येथून पुढे मी काय करतोय प्रोजेक्ट घेताना पण कॅल्क्युलेशन करून ठेवतोय घेतल्यानंतर कॅल्क्युलेशन करतोय आणि क्लोज केल्यानंतर पण कॅल्क्युलेशन के करून त्याचं काय खरंच प्रॉफिट झाला का नाही झाला हे चेक करतोय आधी करत नव्हतो पेमेंट प्रोजेक्ट केला पैसे आले ठीक आहे पण ते करत नव्हतं पण आता करायला सुरुवात केली या वर्षात खूप स्ट्रिक्टली करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस लक्षात येते की आपण कॉस्टिंग करताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे नाहीतर हे खूप अवघड नाही नुसतं काय करतोय आपण वर्कर लोकांसाठी काम करतो त्यांचे पगारी करतो त्यांना बोनस करतोय व्हेंडरला पैसे देतोय सगळ्यांना पैसे देतोय आणि स्वतःला काहीच शिल्लक राहत नाही असं होत थोडस मला वाटतं पुढच्या आपण ब्रेकिंग पॉईंट वरती जरा अजून जरा दळूया थोडस असं मला वाटतंय स्वतःला स्मिता बरं वाटतं तुला प्रसाद सर बोला कात्रे सर प्रसाद काहीतरी बोलत होतो तू नाही बोललो की मी माझा अजून प्रकट केलेला आहे <laughs> नाही नाही आपण थोडस ब्रेकिंग पॉइंट वरती प्रत्यक्ष एखादी युज केस घेऊन करूया आपण शशिकांत सर तुमच्यासाठी पण एक स्लाइड शेअर करते Yes. जे बोललात ते हे आहे बघा आता तुम्ही जे बोललात ते हे <laughs> <अपले> आहे आपल्याला <laughs> रॉबर्ट किओसाकीने तेच सांगितले तो म्हणतो की बिझनेसमॅन पेज इंटरेस्ट टू आउटसाइडर्स अँड मोस्ट अनफॉर्च्युनेटली फॉर गेट्स टू पे हिमसेल्फ त्यामुळे बिझनेस विथ शोज प्रॉफिट इन बुक्स ऑफ अकाउंट मे अॅक्च्युली बी रनिंग अट अ नोशनल लॉस म्हणजे आपण टॅक्स पण भरला शेवटी सर्वांना भरून आपल्यासाठीच काही उरलं नाही खरंय असंच थोडस ब्रेकिवनची केस एक घेऊया पाहिजेत वाकड सगळे होईल ना सर काय नाही पण फायदा कसा होतोच नाही पण फायदा असा होतो आता आभाच सगळं करतोय ना आम्ही बीवायसी मध्ये केस दिली ते म्हणले मागे लागले असंच ना चालू मग मग त्यांचं टार्गेट असतं हे हो कशा महत्व माहितीये का बीवायसी बीवायसी ला टार्गेट आहे बँकेला टार्गेट आहे सीजीटीएमएसी च ते मागे लागतात आणि ते प्रोजेक्ट रिपोर्ट करून देतात धडाधड धड धडा मग मी म्हटलं मला पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवतो काय केलं तो मग तो झाल्यानंतर कळलं की काय काय गफळे आहेत बरोबर मग फिगर ऍडजस्ट करू बँकेबल गेला ना तो प्रोजेक्ट रिपोर्ट म्हटलं असं नाही आहे याच्यात किती कॉस्ट आहे मोजली का मग ती सीजीटीएमएसीची कॉस्ट काढली आम्ही किती आहे वर्षाला किती येते बाबा मग प्रसाद म्हणतो तसं वाढत नाही जाते ती वाढती वाढत जाते म्हणजे लोन वाढलं म्हणून कॉस्ट वाढली हे लक्षात घ्या लोन अमाऊंट कमी झाली की वीस टक्के ती कमी होते दरवर्षाला पाच वर्षाचं कर्ज घेतलं तर दोन टक्के नाही 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 समजा एक लाखाचं ला बर, ला, लोन घेतलंय पहिल्या वर्षाला किती दिली एक लाखावरती दोन टक्के बरोबर बरोबर पुढच्या वर्षाला एका पाच वर्षाचं कर्ज त्यातले एक लाखातले ऐंशी हजार राहिले ना हजार फेडले कमी झाले ना कॅपिटल अमाऊंट लोन साठी लोन अमाऊंट कळलं का ते कॅपिटल लोनच असतं ना सी टीएमएस हो बरोबर आहे सांगतो तुम्हाला असं आहे सीसीच काय सीसी बँक देते दे त्याच्या जीवावर हो बँक सरकारच जाऊ दे तो विषय अजून वेगळा आहे तुला काहीतरी बोलायचं होतं मी मी बोल मागच्या आणि ह्या आठवड्याचा प्रश्न ते पाठीला पाठ लावून एकत्र काही हिशोबाने मुद्दे काढले होते की पुन्हाच हा व्यवसाय करायचा असेल तर आपण काय केलं असतं आणि मग सस्टेनेबल प्रॉफिटेबल बिझनेस साठी काय केलं नसतो आता खरं म्हणजे हे थोडस मी प्रोजेक्ट रिपोर्ट अशा अर्थाने साईन अप केलं होतं की मी मला बिझनेस करायचा एवढं माहिती आहे आणि मी आता सगळं पहिल्या दिवसापासून सुरू करते मला प्रॉडक्ट नाही माहित त्याच मार्केट नाही माहीत तो प्रॉफिटेबल होणार की नाही माहीत मला त्याच्यातलं काय सध्या कळत नाहीये आणि रॉ आहे म्हणजे मी काय म्हणत आलो की कन्व्हेन्शनल बिझनेस मी जो करते तो कन्व्हेन्शनल बिझनेस आहे नवीन काय जन्माला घातलं नाही सो आहे अ कन्व्हेन्शनल बिझनेस होता मी नवीन आयडिया जन्माला घालणाऱ्यांना फाउंडर किंवा ऑन्टरप्रेनर म्हणते तर ऍट इन्सेप्शन जर करायचं असेल तर म्हणून मी प्रोजेक्ट रिपोर्ट सिलेक्ट केला होता आणि थोडस आता सगळ्यांच्या कानावर पडलेलं आहे की मग uh, प्रॉडक्ट काय टोटल अड्रेसेबल मार्केट काय प्रॉडक्ट मार्केट फिट काय कुठल्या कस्टमरला तुम्ही टार्गेट करताय मार्केटिंग काय असं स्ट्रक्चर पद्धतीने केलं असतात तर नाव पण मी हे केलं असं कारण नंतर तुम्ही त्याच मी झेलो फक्त आता या सगळ्यांच्या मला कळलं की कॉस्टिंग काढायचं ज्ञान नाही त्याच्यामुळे सेल्सची प्राइस ठरवता आली नाही त्याच्यामुळे मार्जिन मिळालं नाही आणि मग कर्ज असेल तर ते इंटरेस्ट तुम्हाला अजून पोखरणारच आहे आणि माझ्यासाठी म्हणजे थोडस साईडलाईन होईल पण मला घरातून हाकललं गेलं म्हणून मी रेंटल राहतोय पण ज्या दिवशी मला हे उमगलं पहिल्या वर्षी ना त्या दिवशी पासून मी एक ठरवलं की कर्ज काढून घर घ्यायचंच नाही कारण मला कळलं की मी तिप्पट पैसे देणार आहे घराच्या किमतीचा आणि इनफॅक्ट ते जे माझे पैसे वाचतात आहे ते मी इन्व्हेस्ट करून अठरा टक्क्याने ग्रो करतोय जे कर्ज काढून मी आठ टक्क्याने इंटरेस्ट भरला असतो म्हणजे ऍक्च्युअली मी सव्वीस टक्क्याने पैसे घेऊन राहतो तर एनिवे काही अपघातामुळे या गोष्टी मला हार्डरवेअरने पण लवकर संपल्या तर माझ्यासाठी हे प्रॉब्लेमच नाहीत मी आणि पहिलं हे रिसर्च केलं असतं मी माझ्या बिझनेसचा मी एक व्हेरी बिगिनिंग न्यूडॉक मध्ये आलो तेव्हा आपला गुरुवारचा विषय असायचा लर्निंग फ्रॉम मिस्टेक तेव्हा मी लिहिलो होतो की ज्यांच्यावर व्यवसाय करायचा आहे त्यांचे उपकार नाही घ्यायचे ते अशासाठी मी आता इथे उद्धृत करतोय परत की मला कळलं की ज्यांच्या बरोबर काम करत नाही की ते लोक आवघा देऊन कोळा काढतात तर मग मला जर कळलं असतं की मी मार्केटिंग केलं कारण मी तेव्हा काय केलं की अ बाबा कटर कशाला पाहिजे त्याचा साडेचार हजार पगार नको जेव्हा मी कटिंग करतो आता ह्याच्यासारखा मोठा ग्रेव मिस्टेक <laughs> नसेल माझ्यासारख्याची <laughs> कारण मला माझी लायकी समजली नाही की मी माझं काय तर मी बाहेर जाऊन धंदा आणणं गरजेचं आहे मी ते चाराने आठाने वाचत राहिलो आता दंड आणणं गरजेचं आहे म्हणजे मी जर दोन हजार साली रिटेल मार्केटला गेलो असतो सॅम्पल बनवून दाखवलं असतं तर पंधरा वर्षात मी माझं डिस्ट्रीब्युशन बिल्ड केलं असतं आज पंधरा वर्षात कॉम्पिटिशन एवढं झालंय की मी ज्या रेटला इंडियामध्ये बनवत आहे तेच इम्पोर्ट करून चायनीज मिळत आहे आणि मग मला कोणी सर्व्हाइव्ह नाही करत आहे दुसरा असा मला समजलं असं की जे काही रिटेल शॉप्स आहेत मुंबईमध्ये ते गुजरात मारवाड्यांच्या हातात आहे मारू ग्रुप जो व्ही व्हीआयपी इंडस्ट्रीज नाही पण मारू ग्रुप आहे त्यांच्याशिवाय तुम्ही रिटेलला ब्रँड बिल्ड करायचं असेल तर बिझनेस करू शकत नाही ही मंडळी गुजराती मंडळी माझ्यासारख्या किंवा कुठल्या तरी मुसलमान कारिगर कडून जॉब वर्किंग करून रिटेल मार्केटमध्ये गेले तर ही मंडळी त्यांना सपोर्ट करतात पण मी जर गेलो तर ते लोक मला हात नाही देते म्हणजे हे माझ्या बाबांनी ओळखलं नाही तेव्हा व्यवसाय करताना हे मला समजलं म्हणून प्रोजेक्ट रिपोर्ट इम्पॉर्टंट आहे की मी कोणाकडे विकणार आता कोणाकडे विकणार हे जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा सगळ्यात पहिलं कळलं पाहिजे की कोणाच्या खिशात पैसे आहेत <laughs> म्हणजे आणि मग इथे मी एका मुद्द्याचं उदाहरण घेऊन सांगतो की जो मी ऑडिओ रेकॉर्ड केला होता की इंडियामध्ये स्त्रियांचं लेबर फोर्स मधलं प्रमाण सहा टक्के आहे त्यामुळे स्त्रियांचं स्वतःचे इंडिपेंडंट उत्पन्न नाही तर त्यांना लागणाऱ्या वस्तू विकून तुम्ही प्रॉफिटेबल सस्टेनेबल बिझनेस तयार करू शकत नाही आणि हे मी अर्बन इंडिया नाही म्हणत आहे मी ऍक्च्युअल इंडिया म्हणतो म्हणजे तीस टक्के लोक शहरात राहतात ज्यांना वीज पाणी हे इंटरनेटचा ऍक्सेस आहे फॅशनच्या गोष्टी समजतात आणि त्या काहीतरी परदेशात पुरुषांपेक्षा पाचपट जास्त स्त्रिया कपडे विकत घेतात इंडियामध्ये तुम्ही अखेर ब्रँड नाही बनवू शकत कारण स्त्रियांचे इंडिपेंडंट उत्पन्न नाही तर इतक्या गोष्टींपर्यंत विचार करायला लागतो हे मला आत्ता जाणवलंय जे मी इम्प्लिमेंट केलं असतं आणि फॉर एक्झाम्पल दोन हजार तेरा चौदा पंधराच्या आसपास खूप लॉन्ड्री स्टार्टअप बिझनेस आले भारतामध्ये आणि आपण डेल्टा फॉर कन्सेप्ट शाहचा ऐकलं होतं की ती एफिशियन्सी लेवल इम्प्रूव्ह होते की नाही हे बघितल्याशिवाय इंडियन ना इंडियन कन्झ्युमरचं बिहेव्हिअर समजत नाही लॉन्ड्री कन्सेप्ट परदेशात सक्सेसफुल होऊ शकतो इंडियामध्ये नाही कारण त्याच्यापेक्षा बेटर एफिशियन्स सिस्टम आपल्याकडे आहे आपल्या घरी येणाऱ्या मुलकांनी पा मग मग आता या रिसर्च रिपोर्ट मध्ये अजून येतात इम्पॉर्टंट मुद्दा की कंझ्युमर बिहेवियर मी एक सांगितलं की पैसे कोणाकडे दुसरं कन्झ्युमर बिहेवियर तिसरं तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचाच आहे की अजून लोकांचा आहे लोक म्हणतात की तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय तसं नाही आहे प्रत्येक वेळी नसतं तुमच्याकडे प्रॉब्लेम पण आहे ती सिस्टम तुम्ही एफिशियंट करताय का जे डेल्टा फोर कन्सेप्टच्या वेळी आपण म्हटलं होतं सी बुक है की तुम्ही आय आर सी टी सी वरती तिकीट बुक करताय की रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाऊन करताय आता किती आय आर सी टी सी ची साईड लॅग असली डाऊन असली तरी तुम्ही प्लॅटफॉर्म वर जाणार नाही ना म्हणजे ती सिस्टम इम्प्रूव्ह झाली ना तर तसंही काय असेल तर तुम्हाला व्यवसाय मिळतो सगळ्याच्या मुळाशी व्यवसायाचं एंड गोल आहे की पैसे कमवणं आणि मग ते पैसे कमवताना तो अश्लील ग्रोवर म्हणतो तसं की तुमचं खर्च तुमचं उत्पन्न वजा खर्च राहिलं ते प्रॉफिट ते तुमच्या आणि कंझ्युमरच्या मध्ये मध्ये जे काय चालतं ते सगळ्यात ठेवतो तर तो, तो मग कॉस्टिंग पण समजलं पाहिजे आणि मग मी न्यूलॉर्क मध्ये बऱ्याच वेळा जे बोललेलो आहे की डोमेन एक्सपर्ट रिअली really सेकंडरी सौमित्र डिजिटल मार्केटिंग काय समजतं मला बॅगेतलं काय समजतं वापरे सरांना मधलं काय समजत लिटरली सेकंडरी हाव गुड कॅपिटल अलोकेटर आर म्हणजे पैसे आता बँकेचे मिळाले सी सी पण माझ्याकडे तुम्ही जी काय सर दोन तीन उदाहरणं दिली माझ्याकडे कस्टमरच नाही आहे आणि खर्च करायला पैसे मिळाले पण प्रॉफिटच नाही झाला तर हा बिझनेस दोन वर्षाच्या पुढे चालणार नाही हे न करणे इतपतच अज्ञान आणि ते अज्ञान तर दे पण हा एवढा गोष्ट समजणार की विकला विकणार कुठे कोण कोणाच्या खिशात पैसे आहे त्याला काय आवडतं आणि तो कुठल्या गोष्टीसाठी पैसे द्यायला तयार आहे त्याचे काही पॅटर्न्स आहेत का मग मी जे म्हणतो की भारतीय लोकांना मिरवायला आवडतो मग जर स्त्रियांचं इंडिपेंडंट उत्पन्न नसेल आणि एखाद्या माझ्या वाईफने बिझनेस काढला की ब्रायडल वेअर ती डिझाईन करणार तर ते किती वेळ चालणार आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टींचा डीप लेव्हलला जाऊन विचार केला असता किंवा आता मला कळतंय इट्स इजियर सेंटा लन तेव्हा मला अक्कल नव्हतीच तर ऍक्च्युली मी लिहायला काढलं होतं बरंच आणि आता मला जे आठवत आहे ते मी सांगतोय की एक सगळ्यात महत्वाचं आपल्याला आवरली सॅलरी वगैरे कन्सेप्ट नाही आहे इंडियामध्ये आता हे काय गुलामी आकर्षण अशा पद्धतीने नाही बोलत हो आहे पश्चिमात ठीक आहे ना पण नाहीच आहे ना आपल्याला आपल्याला वेळेचं महत्व नाही त्यामुळे इथे कन्व्हिनियन्स बिझनेस ना कोण नाही घालत म्हणजे दहा मिनिटात तुम्हाला झेप्टो डिलिव्हरी देईल पण झेप्टोला स्केल करायला स्केल केलाही असेल पण प्रॉफिटेबल व्हायला कारण तू माझा वेळ वाचवतोय त्याचा आपल्या लेखी काही महत्वच नाही असं आणि कर कारण पार्किंग पण बोलायचंय बोला ना सर मला दोन तीन पॉईंट तू मांडत बस म्हणजे त्यामुळे कन्व्हिनियन्स बिझनेसला आपल्याकडे काही हे नाहीये दुसऱ्या ट्रेडिंग पेक्षा कधी जर तुम्हाला पैसा बनवायचा आहे तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग लेवलला काम करायला लागेल कारण एक एमआरपी नावाचा मुर्खासारखा कन्सेप्ट आहे भारतामध्ये की सगळ्यांना समान रेटला वस्तू मिळायला पाहिजे मग तू श्रीमंत असो का गरीब असो तो ऍक्च्युली अर्थसाक्षरतेच्या हिशोबाने मारत कन्सेप्ट आहे पण त्याच्यामुळे होतं की तुम्हाला एमआरपीच्या हिशोबाने म्हणणं काय की तू काय तू का केलं मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस केला काम केलं असतं एनिवे त्याच अभाव अजून काहीतरी असेल तर मी लिहून पाठवतो आणि सगळ्यात गोष्ट आता मला अजून एक जाणवलं की तुम्ही काहीतरी रिस्क करायला तयार असायला पाहिजे तीन गोष्टी मिनिमम तुमची हेल्थ तुमची वेल्थ किंवा तुमचं रेप्युटेशन हे जर तुम्ही पणाला लावायला तयार असाल ना तर तुम्ही सस्टेन होऊ शकता एज अ ओनर फाउंडर बिझनेस याच्यातलं एक तरी तुम्हाला पणाला लावायला लागतं नाहीतर येत नाही ठीक आहे हरकत नाही आता हे ओपिनियन आहे ओके ओके चलत आहे पार्की सरन मी आज रिक्वेस्ट करेन की पार्की सरन आज एक सुंदर सेशन घेतला तिथे तर थोडस त्याच्याबद्दल त्यांच्या अनुभवाबद्दल बोलावं कसं वाटलं काय वाटलं असं हे ऍक्च्युली ऍक्च्युली मागच्या वर्षीच्या त्यांच्या या इव्ही डे मध्ये मी ही सर्व्हिस लाँच केली होती की बेसिकली आम्ही काय म्हणलं होतं की पीएमसी सर्विस फॉर ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर बेसिकली हा होता ऑटो एक्सपोच्या अंडर ईव्ही डे म्हणून दरवर्षी एक डे असतो तर त्याचा आज हा डे होता आणि मागच्या वर्षी पण झाला होता तर मागच्या वर्षी ज्याच्यात आम्ही हा सर्व्हिस लाँच केली होती की आमचं असं म्हणणं होतं की हे ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर जे लोक तयार करतात किंवा घेतात किंवा मला ईव्ही स्टेशन बनवायचं आहे तर ईव्ही इन्फ्रा स्टेशन जो बनवणार आहे ना तो काही टेक्निकल नॉलेज नसतो तो धंदेवाला असतो त्याच्याकडे पैसे असतात त्याला पैसे कुठेतरी लावायचे असतात आणि तर त्याला ह्याच्यातलं नॉलेज नसतं टेक्निकल नॉलेज नसतं कमर्शियल फारसं नॉलेज नसतं त्याला फक्त धंदा माहिती असतो तर हे जे सगळे टेक्निकल uh, नॉलेज असणारे किंवा बाकीचे जे आहेत त्या तर असे कुठली तरी एक एजन्सी असावी की जी त्याला सांगावी की सांगेल की uh, कुठला तुला कुठलं उपयुक्त मॉडेल आहे त्याचं कॉन्फिग्रेशन uh, कुठलं आहे आणि कुठला तुझं जे सगळं जे आहे ते धंद्याला तुझ्या उपयोगी होईल त्याच्यात चांगले पैसे मिळतील असे कुठलीही एजन्सी आता नाहीये तर म्हणून आम्ही मागच्या वर्षी ही सर्व्हिस त्या ईव्हीडी मध्ये लॉन्च केली होती आणि त्याचा मागच्या वर्षभरात आम्हाला खूप चांगला फायदा झाला असे बरेच काय काय का क्लायंट मिळाले तर त्याच्याच अनुषंगाने आजचं एक सेशन होत की ज्याच्यामध्ये त्यांनी हा हे घेतला होता की टेक्नॉलॉ मागच्या वर्षापासून किंवा मागच्या दोन तीन वर्षात टेक्नॉलॉजी कशी इव्हॉल्व झाली आहे ईव्ही ईव्ही मध्ये नंतर गव्हर्नमेंट पॉलिसी काय पॉलिसी कसं का हे करते पॉलिसी गव्हर्नमेंटची पॉलिसी काय ते काय हे करता येत ते आणि हे खालच्या लेवलला म्हणजे जो युजर आहे त्याच्यापर्यंत कसं की त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत असं त्यांनी एक चांगला सेमिनारचा से विषय घेतला होता त्याच्यामध्ये मी हा जो लास्ट लाईन और लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असा जो होता तो मी मांडला छान मांडला होता त्याने तो परिसंवाद होतो तो छान म्हणजे त्याचं काय म्हणतात त्याला फ्लो खूप छान होता आणि तिन्ही एक्सपर्ट भारी होते आणि मकरन सरांच्या बरोबर अजून एक ती जी काय आमंत काय नाव तिचं काहीतरी आभांच्या काहीतरी नाव नावा तर ती पण मुलगी खूप हुशार होती ती तिचं नंतर बोलत होतो मी तर बघूया तिला कधी आपल्याला करता करताना तर बघूया कधी बेसिकली पॉलिसी म्हणजे गव्हर्नमेंटच्या पॉलिसी मध्ये ती काम करते मध्ये कंट्रीजसाठी ती काम करते कंट्रीच्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी अशी तिला खूप चांगला अप्रोच आहे निशांत पर वाकडे सर तुम्हाला काहीतरी प्रश्न आहे एकच प्रश्न सर म्हणजे एव्ही बिझनेस आपल्या पुढे काय भविष्यात आपण त्यामध्ये काय करू शकतो असं आता त्याच्याकरता आपण काय करतोय वाकडे सर मी त्याच्याकरताच पारखी सरांना एक रिक्वेस्ट अशी केली आहे की जे सगळं झालं त्याच्यातनं या बिझनेसच आपल्याला कळेल निवडक ओळखवाल्यांना असं थोडसुनिटी आपल्याला करतील ना ते थोडस सांगितलंय बर का तर इव्ही बिझनेस मधल्या संधी तर ह्याच्यावरती पारखी सरांना मी सांगितलं की तुम्ही कन्साईस ते करतात चांगलं त्यांना माहिती आहे कायनेटिक्सची पण इव्ही आलेत आता टू व्हीलर कायनेटिक्सच्या पण नाही नाही ते काय त्यांना पण आता त्यातलं खूप डिटेल मध्ये चर्चा झाली ते तर मी रिक्वेस्ट करीन पारखे सरांना की, ना, की ना, एक ना, सेशन जर तुम्हाला पुढचा जमला तर पुढचा नाही तर त्याच्या पुढचा तुम्ही सांगा इफ इट इज पॉसिबल फॉर नेक्स्ट सेशन तर मला सांगा जमू शकेल तुम्हाला पुढल्या वेळी सांगतो ना तुम्हाला कारण एक शनिवारी सेशन आहे परत पण मी सांगतो तुम्हाला उद्या उद्या सोमवार पर्यंत तुम्हाला सांगतो की पुढच्या शिकव्या जमेल का त्याच्या पुढच्या शिकवले पण आपण पुढच्या शिकवत नक्की जमेल का त्याच्या पुढच्या हो नक्की नक्की म्हणजे आता हा समजा आपला एक तारखेला आलाय बरोबर आठ तारखेला तुम्हाला नाही जा पंधरा ठेव पंधराच तुम्ही एक तो चांगला एक छोट न्यू बिझनेस ऍव्हेन्यू आपण असं करूया थोडस असं करूच या म्हणजे चालेल ओके चलो ओके चला थँक्यू सो मच सगळ्यांचं पुस्तक